कसं काय? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसोनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलचे 5000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि ह्याचं सगळं श्रेय जातं ते आपण रसिक प्रेक्षकांना. आपण आपल्या ह्या चॅनलला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपण सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बांबूची लागवड कशी करायची ते, आणि त्यासाठी आपण चाललो आहोत आपल्या माळावरच्या बागेमध्ये. आपण बांबूची रोपं कुडावरनं आपण थेट आणली आहेत आपण आपल्या जी माळावरची बाग आहे त्या प्लॉटवर, आणि आता आपण तिकडे ही लावणार आहोत. इथे आता आपण सगळ्यात पहिला 1x1 असे जमिनीत खड्डे मारून घेणार आहोत. आता इथे आपला हा खड्डा संपूर्ण मारून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाला टाकणार आहोत. हा पाला गिरीपुष्प या वनस्पतीचा असून या पाल्यापासून मुळांना आवश्यक असलेल्या नायट्रोजन या घटक द्रव्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होतो. आता आपला पाला घालून झालेला आहे आणि आता आपण खड्ड्यांमध्ये गवर म्हणजेच शेणखत घालून घेणार आहोत. खड्ड्यांमध्ये गवर टाकून झाल्यानंतर रोपांची जी मुळं असतात त्यांना कीड मुंगींचा त्रास होऊ नये म्हणून आपण मुंग्यांच्या पावडरला पर्याय म्हणून 4-8 ही पावडर टाकून घेणार आहोत. 4-8 ही पावडर अगदी अत्यल्प प्रमाणात टाकायची, म्हणजेच एका झाडाला जवळजवळ 1 टेबलस्पून. आता ही आपण बांबूची रोपं जी आहेत ती प्लास्टिकच्या पिशवीमधनं अगदी अलगदपणे काढून घेणार आहोत आणि त्या आपण मारलेल्या ह्या खड्ड्यांमध्ये आपण व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत. आता आपलं हे बांबूचं रोप व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता त्याच्या बाजूची जी एक्स्ट्रा जी माती आहे ती आता आपण व्यवस्थितपणे अगदी बांबूच्या मुळाकडे ओढून घेऊन त्या मातीचा भराव असा करून घेणार आहोत, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते बांबूच्या मुळाकडे साठणार नाही.
मित्रांनो, इथे मी तुम्हाला ही एक लिस्ट देत आहे ज्यामध्ये बांबूची मी जी झाडं घेतली त्या बांबूच्या झाडांची सगळी नावं त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या किमती वगैरे दिलेल्या आहेत। आणि ही बांबूची रोपं मी मिलिंद पाटील यांच्या सह्याद्री बांबू नर्सरी कुडाळ पिंगुळी येथून खरेदी केली आहेत। आणि ह्या बांबूच्या रोपांपासून बांबूची बेटं तयार होण्यासाठी किमान अवधी 4 ते 5 वर्षाचा इतका लागतो। गाईचे शेण आणि पालापाचोळा कुजवून बनवलेले सेंद्रिय खत हे बांबूच्या रोपांसाठी उत्तम। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आमचा व्हिडिओ? जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।